जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्र संघातर्फे 1992 रोजी या दिवशी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस किंवा जागतिक अपंग दिन हा साजरा केला जातो। दिव्यांगांच्या प्रति कुठल्याही प्रकारची सहानुभूती न बाळगता त्यांच्याबद्दलचं प्रेम जर तुम्हाला जर व्यक्त करायचं असेल तर त्यांना संधी देऊन त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना त्यांच्यातल्या गुणांना विकसित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे समाजाचं खरी गरज आहे आणि तशाच पद्धतीनं समाजानं वागलं पाहिजे। नमस्कार, मी ऋषिकेश, गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि याच्याच आधारे आज आपण गुरुप्रसाद पाऊसकर या सरांशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार सर, गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सर, जागतिक दिव्यांग दिन हा आपण मोठ्या उत्साहात जगभरामध्ये साजरा करतो, काय आहे हा दिवस आणि तुम्ही काय सांगाल या दिवसाबद्दल? तुम्ही जसं म्हणाला की जागतिक दिव्यांग दिवस हा जगभर साजरा होतो आणि गेली 30 वर्ष हा साजरा होतो आहे आणि त्या मेन साजरा करण्याचं कारण आहे ते म्हणजे की लोकांच्यामध्ये जागृती झाली पाहिजे, अवेअरनेस झाला पाहिजे। जोपर्यंत जे नॉन डिजेबल लोक आहेत त्यांच्यामध्ये जागृती आणि अवेअरनेस होत नाही तोपर्यंत मला वाटतं हे दिवस जे असे साजरे पुढे पण करावे लागतील आणि एका दिवसापुरतं मर्यादित नाही आहे। बरोबर, दिस हॅज टू बी अ कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे हे वरचेवर झालं पाहिजे तरच ती जागृती होईल आणि अवेअरनेस आपल्याला जो पाहिजे तो होईल। सर, एकंदर तुमचा वैयक्तिक प्रवास बघता संजय स्कूलचे चेअरमन ते राज्य दिव्यांग आयुक्त, हा तुमचा प्रवास सुरुवातीला कसा होता? संजय स्कूलच्या अगोदर आम्ही म्हापशाला एक दिव्यांगांसाठी शाळा सुरू केली, मी आणि माझ्या मित्रांनी। त्याचं नाव आहे आस्था आनंद निकेतन। अच्छा। ह्या शाळेच्या एका कार्यक्रमाला त्यावेळीचे मुख्यमंत्री माननीय मनोहरजी पर्रीकर एका कार्यक्रमाला आलेले। ओके। आणि ते तो कार्यक्रम बघून खूप प्रभावित झाले। तेव्हा ते अपोजिशन लीडर होते आणि नंतर 2012 मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी मला वाटतं त्यांना संजय स्कूलसाठी कोणतरी व्यक्तीची गरज होती किंवा ते बघत असतील कोणाला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू ही जबाबदारी घे आणि तिकडनं मग मी संजय स्कूल बघायला लागलो आणि 10 वर्ष 2012 ते 2022 संजय स्कूलचे सगळे सेंटर्सची जबाबदारी माझ्याकडे होती। सर, राज्य दिव्यांग दिन आणि राज्य अपंग दिन हा जो ॲक्ट जो नंतर आला 2016 या ॲक्टबद्दल काय सांगाल? आता एक गोष्ट म्हणजे अपंग हा शब्द सध्या बॅन झालेला आहे, आपण तो वापरता कामा नाही, तो दिव्यांग हा ऑफिशियली गव्हर्नमेंटनी रिकग्नाइज केला आहे। बरोबर। राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट जो आहे तो 1995 पहिल्यांदा पास झाला पार्लमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर 2016 पास झाला आणि जेव्हा आपण सुरुवातच जर बघितली ॲक्टची त्याला आपण राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणतो, सो इट इज देअर राईट, इट इज नो मोर अ सिम्पथी, इट इज नो मोर अ चॅरिटी। आपल्या आपण दिव्यांगांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो आता हळूहळू बदलत चालला आहे। वी डोंट वॉन्ट समबडी टू कम अँड हॅव अ पिटी ऑन दॅम, म्हणजे मला खूप वाईट वाटतंय, आपल्याक चुरचुऱ्या दिसता, आपल्याक वाईट दिसता, कितीतरी करपाक जाय, गरज नाही आहे, सिम्पथीची गरज नाही आहे। बरोबर। हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी राज्य दिव्यांग आयुक्त स्थापन झालेला आहे। सर, अनेक वेळेला आपण दिव्यांगांना मदतीसाठी पुढे जात असतो किंवा एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करण्यासाठी तो स्वतः सक्षम असतो पण तरीसुद्धा आपल्यालाही वैयक्तिकरित्या आपल्याला कधीकधी वाटतं की आपण त्यांना मदत करावी, पण मग आपल्याच मनामध्ये कधीकधी अशी भावना येते की बाबा आपण त्यांच्या प्रति सहानुभूती तर दाखवत नाही, आपण प्युअरली मदत करतो आहे पण ती त्यांना तशी वाटू नये, असे अनेक वेळेला जनरल जी काही पब्लिक आहे त्यांच्या मनामध्ये विचार येत असतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? आणि म्हणजे एखाद्या वेळेला जेव्हा आपण मदत करतो पण त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचते पण त्याला तोसुद्धा मदत घेणारासुद्धा तितक्याच भावनेनं प्युअरली त्याची मदत ॲक्सेप्ट करतो? सो हे खूप चांगला प्रश्न आहे, आपण ॲक्च्युली हे डिफरन्शिएट करू शकत नाही कोणाला मदतीची गरज आहे किंवा नाही। आता मी इकडे बसलो आणि मी पडलो, बरोबर, मी स्वतः उठू शकतो पण बरोबर रिफ्लेक्स काय असतो समोरच्या माणसाचा की त्याला मदत करावी, त्याला उठून उभं, आता ॲक्सिडेंट झाला की लगेच लोक थांबतात त्यांना मदत, काही काही गरज नसते पण तो स्वाभाविक, आय मीन प्रत्येक माणसाचा स्वभाव येतो आणि तो चांगला स्वभाव गुण आहे।
कुणाची जर दुसऱ्या मदत करणं ही जर स्वाभाविक गुण असेल कोणाचा तर मला वाटतं प्रोत्साहित केलाच पाहिजे. पण मदत घेणारा आहे ही शुड बी रिस्पेक्टेड. तुम्ही जर ती मदत घेऊन जर चार फोटो काढून सोशल मीडियावरती घालणार असाल तर त्याला त्या मदतीची गरज नाही आहे. बरोबर सर, दिव्यांग आयुक्त म्हणून तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची कामं येतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या केसेस येतात दिव्यांगांच्या साठीच्या? सो मोस्टली आमच्याकडे आता जेव्हा आम्ही म्हणतो की राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत खूपशा अशा गोष्टी आहेत की त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम आमच्याकडे आहे. म्हणजे आता आपण ह्या वास्तूमध्ये आता हा जो इंटरव्ह्यू सुरू आहे हे स्पेशल स्कूल आहे, पण आता राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी काय म्हणतं की कुठच्याही दिव्यांग मुलाला रेग्युलर स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे, तुम्ही नाकारू शकत नाही. सो ती ॲडमिशन जर कुठची शाळा देत नसेल तर त्या केसेस आमच्याकडे येतात, मग आम्ही त्या शाळेंकडे बोलतो. दुसऱ्या केसेस येतात आमच्याकडे की 4% हे रिझर्वेशन आहे पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये, काही डिपार्टमेंट्समध्ये हे फॉलो होत नाही. चुकीच्या पद्धतीने ॲडव्हर्टिजमेंट दिली जाते पेपरमध्ये, त्या ॲडव्हर्टिजमेंट आम्ही करेक्ट करतो. खूपशा गोष्टी आम्ही सूम उडवतो. म्हणजे आम्ही जर पेपरात काहीतरी आम्हाला वाटलं की कोणावरती तरी अन्याय होतोय दिव्यांगावरती, आम्ही थांबत नाही की तुम्ही के कंप्लेंट करा आणि काय करा. आम्ही ऑन अवर ओन वी टेक दॅट सो मोठो ॲक्शन अँड वी डू इट. एक तुम्हाला उदाहरण देतो, शिवोलीला एक बाई आहे, नाव सांगत नाही, तिला दोन्ही पाय नाही आहेत, म्हातारी बाई आहे. तिचा खूप मोठा व्हिडिओ व्हायरल झाला की तिच्या तिला टॉयलेटच नाही आहे घरामध्ये. बाई एकटी राहते, तिचे मिस्टर हे आहेत एक्सपायर झालेले आहेत, मुलं बघत नाही, ती चक्क जमिनीवरती सरपटत होती बाई. तर ते आम्ही वाचलं पेपरामध्ये, सोशल मीडियामध्ये बघितलं. आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन कोणाची कंप्लेंट नसताना जाऊन तिला आता व्यवस्थित तिच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमची सोय करून दिलेली आहे. आणि आम्हाला कधी कळलं जेव्हा पेपरमध्ये वाचलं, असं असे खूपशा केसेस आहेत की वी डू इट सो मोठं, मी आम्ही थांबत नाही कोणाची वाट बघत नाही की कंप्लेंटच झाली पाहिजे. सर, जागतिक दिव्यांग दिन म्हटलं की जगभर देशभर आणि राज्यातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन, अनेक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात ज्याचं आयोजनही जोरदार विविध संस्था असतील, प्रायव्हेट संस्था असतील आणि सरकारी संस्था असतील. ह्या विविध क्रीडा प्रकार असतील किंवा भाषणं असतील, व्याख्यान असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं जातं. आज माझ्या पाठीमागं पोस्टर बघताय की पर्पल फेस्ट नावाचा एक खूप मोठा फेस्टिवल गोव्यात साजरा होणार आहे, काय सांगाल या फेस्टिवलबद्दल? पर्पल फेस्टिवल आम्ही म्हणतो की फक्त दिव्यांगांसाठीच नाही आहे, इट इज अ इन्क्लुझिव्ह फेस्टिवल. आम्ही जेव्हा इन्क्लुझिव्ह म्हणतो की वी वॉन्ट नॉन डिजेबल लोक जे आहेत दे शूड पार्टिसिपेट इन दिस फेस्टिवल अँड नॉट लेबल इट एज अ दिव्यांग फेस्टिवल. आणि ह्या फेस्टिवलमध्ये अशा काही गोष्टी आम्ही दाखवणार आहोत की ज्या नॉन डिजेबल लोकांनी बघाव्यात, मुद्दामीन तिकडे यावं. एक्झिबिशन असणार आहे, आम्ही मूवी स्क्रीन करणार आहोत जे ॲक्सेसिबल मूवीज असणार आहेत. खूप काय काय वेगवेगळे कार्यक्रम नॉन डिजेबल, म्हणजे आम्ही कार्यक्रमच असे ठेवले आहेत की जे स्पीकर जे असतील ते पर्सन विथ डिसेबिलिटी असतील, पण ऑडियन्स जो असेल तो नॉन डिसेबल्ड असेल. आणि त्याचा लॉंग टर्म फायदा खूप गोव्यासाठी तर होईलच पण देशभरासाठी होईल. आम्हाला असा फीडबॅक मिळतोय की देशभरात हे पहिल्यांदा असं होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात. नॉर्मली गोव्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर खूप चॅलेंजेस पण आहेत. बरोबर, चॅलेंजेस अशासाठी आहेत की हे दिव्यांगांसाठी आहे, नॉर्मल इफी नाही आहे की नॉर्मल नॉन डिसेबल लोक येणार, इकडे वेगळी व्यवस्था आम्हाला त्यांची राहायची करायची आहे, प्रत्येक गोष्टीचा चॅलेंज आहे. आणि आम्हाला पण माहिती आहे की आम्ही 100% ह्याच्यात यशस्वी होणार नाही, पण जे काय आमच्याकडनं मिस्टेक्स ह्या वर्षी होतील वी विल रेक्टिफाय दोज मिस्टेक. कारण खूपशा गोष्टी आमच्या हाताबाहेर असतील, कारण मी जर आता व्हीलचेअरवरनं येतोय आणि मला जर फुटपाथवरती जायचं आहे आणि पण त्याला रॅम्पच नसेल तर काय करणार मी, तिकडे अडकून बसेन. पण तो रॅम्प्स करून देणं, ॲक्सेसिबल टॉयलेट्स करणं, ॲक्सेसिबल रूम्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू करतो. ज्या गोष्टी आत्ता इफीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवामध्ये त्या गोष्टीचं अंमलबजावणी झालेली पाहायला मिळाली आम्हाला तिथे. बरोबर, तर त्याच गोष्टी आणि मोठ्या प्रमाणात कराव्या लागतील, कारण त्या फक्त एका लिमिटेड क्राऊडसाठी होत्या. ह्या स्पेसिफिक चॅलेंजेस आम्ही पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी असणार आहेत आणि त्या आम्ही तयार करू ओवर अ पिरियड ऑफ टाईम. सर, दिव्यांगांमध्ये ज्या वेळेला स्वतःला, म्हणजे त्या दिव्यांग व्यक्तीला स्वतःला जाण येते की आपण अशा पद्धतीचे आहोत, पण लहान मुलांच्या काय समस्या असतात? कारण लहान मुलांना काहीच कळत नसतं, ते आपलं नॉर्मल असतात, तशा पद्धतीनंच आपला प्रवास सुरू असतो त्यांचा. त्यांच्यासाठीचा पाठिंबा किंवा त्यांना आधार म्हणून काय गोष्टी असतात? सरकार, मला वाटतं गोवा सरकार जे आहे ना ते खूप खूप चांगलं काम करते आहे. ह्या अर्थाने म्हणतो की ही जी मुलं असतात की दिव्यांग असतात किंवा त्यांचं आयडेंटिफिकेशन होतं, खूप खर्चिक काम आहे. इट इज नॉट अ व्हेरी सिम्पल थिंग. तुम्हाला थेरपी जर घ्यायची असेल तर ती प्रत्येक आठवड्याला घ्यावी लागते थेरपी, आणि त्याचा खर्च एका थेरपीचा, एका सेशनचा खर्च जवळजवळ 500 ते 700 रुपये असतो. मी स्पीच थेरपी म्हणतोय, ऑक्युपेशनल थेरपी म्हणतोय, क्लिनिकल सायकॉलॉजी म्हणतोय,
आणि ह्याच्यासाठी सरकार प्रत्येक महिन्याला दिव्यांग मुलाच्या खात्यावरती 2500 रुपये देते आणि हे फक्त गोव्यातच होतो आहे, देशात कुठेही होत नाही. आणि ही हा जो अमाऊंट आहे ते पालक बाकीच्या गोष्टींसाठी पण यूज करू शकतात, मेडिकल असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड असेल. आणि अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स दोनकडे आपले चालतात, एक म्हापशाला आझिलोमध्ये आणि दक्षिण गोव्यामध्ये ऑस्पिसिओमध्ये. अर्ली इंटरव्हेन्शन डिटेक्शन सेंटर ह्याचाच अर्थ असा आहे की लवकरात लवकर त्या बालकाचं आयडेंटिफिकेशन व्हावं की त्याला काय डिझेबिलिटी आहे. जेव्हा ती डिझेबिलिटी आयडेंटिफाय होते त्या अनुषंगाने मग पुढे त्याचं काउन्सिलिंग किंवा थेरपी सुरू होऊ शकतात आणि खूप मोठा फरक त्या मुलामध्ये लवकर बघायला मिळतो. म्हणजे ही कॅन इम्प्रूव्ह अप टू 50%. म्हणजे मला जर आता बोलता येत नसेल, मी जर त्यावेळी स्पीच थेरपी दिली किंवा मी कॉक्युलर इम्प्लांट ही जी सर्जरी असते ती सरकार फुकट करतं 6 लाखाची, ती जर त्या एज ग्रुपमध्ये केली तर 50-70% माझी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. सो हे अर्ली डिटेक्शन सेंटर्स पण आपले दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये चालू आहेत सध्या. बरोबर, म्हणजे राज्य सरकारकडूनही दिव्यांगांसाठीच्या अनेक उपक्रम असतील, अनेक गोष्टी असतील ज्या गोवा सरकार ऑलरेडी देते. भारतात कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारच्या सुविधा देत नाही जे आपलं गोवा राज्य देते. पण हे त्याच्या पुढे मी ऍड करीन, एवढ्या आम्ही सुविधा देत असताना सुद्धा आम्हाला असं वाटतं की खूप आणखीन सुविधांची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही स्टेट डिसेबिलिटी कमिशनकडनं विविध डिपार्टमेंटची रेग्युलर बेसिसवरती करतो आहे. आणि ह्याचा रिझल्ट आम्हाला असं वाटतं की पुढच्या 1-3 वर्षात आणि खूप काही स्कीम्स गव्हर्नमेंट ऑफ गोवा नक्कीच लॉन्च करतील. आणि ह्याच्यामागे मी कॉन्फिडेंटली ह्याच्यासाठी सांगतोय की जे सामाजिक कल्याण मंत्री जे आहेत सुभाष फळदेसाई, हे खूप पर्सनल इंटरेस्ट घेत आहेत आणि त्यांना स्वतःहून स्वतः अशी इच्छा आहे की काहीतरी करावं दिव्यांगांसाठी. म्हणून मी म्हणतोय कारण जोपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट नसतो तेव्हा तुम्ही किती मोठ्या गोष्टी केल्या तरी ते इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. आणि त्या इम्प्लिमेंटेशनसाठी तुम्हाला जबाबदार मंत्री लागतो आणि तो जबाबदार मंत्री ह्या खात्याला आहे. बरोबर, नक्कीच सरकारकडूनही आणि सगळ्याच पातळीवरतून जर दिव्यांगांसाठी जर मदत होत असतील तर ही राज्यासाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी दिव्यांगांसाठीची खूप चांगली गोष्ट आहे. सर, तुम्ही वेळ दिलात, बिझी शेड्यूलमधून सुद्धा आम्हाला काही वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. दिव्यांगांसाठीचा हा दिवस आहे, आपण त्यांच्यासाठी साजरा करतो आहे, त्याबद्दल मी ऋषिकेश गोवन वार्ता लाईव्हतर्फे मी तुमचं खूप खूप आभार मानतो. जाता जाता एकच सांगेन, पर्पल फेस्टबद्दल जे नॉन डिझेबल्ड आहेत तुम्ही सामील व्हा. आमचे कार्यक्रम असे आहेत, ब्लाइंड क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही कधी बघितलं नसेल, तुम्ही विचार कराल की जर मी मला दिसत नाही मी कसा खेळीन, तुम्हाला ते आम्ही दाखवू. आमच्याकडे जवळजवळ 7-8 टीम्स पार्टिसिपेट होत आहेत देशातल्या. मिस्टर अँड मिस डेफ ही कॉम्पिटिशन होते पहिल्यांदा गोव्यामध्ये ऑल इंडिया, आणि इकडे जे सिलेक्ट होतील ते वर्ल्ड लेवलला जातील. आम्ही पहिल्यांदा डेफ अँड ब्लाइंड हा एकदम वेगळी डिझेबिलिटी, आपण नॉर्मली म्हणतो की फक्त अंध आहे मग त्याला ऐकायला येतं, पण ही अशी डिझेबिलिटी आहे तुम्हाला दिसतही नाही ऐकायलाही येत नाही, त्यांची आपण नॅशनल कॉन्फरन्स इकडे करतोय. ब्लाइंड कार रॅली करतोय, म्हणजे नेव्हिगेटर ब्लाइंड असेल ही वेगळ्या प्रकारची कार रॅली आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतोय पर्पल फेस्टसाठी. सो आय वूड अपील टू ऑल दोज पीपल फ्रॉम गोवा, मुद्दामून तुम्ही मुजरत येऊचे आणि पर्पल फेस्टात सामील जाऊचे. देव बरं करू.